तर मुंबईनंतर वळूया ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये सुद्धा प्रतिष्ठेच्या लढाई आहेत गड ठाण्याचा आहे मात्र प्रतिष्ठापणाला लागलेली आहे, आहे। एकनाथ शिंदे बाजे मारणार के केदार देघे त्यांना धक्का देणार तर केळकरांची हॅट्रिक मनसे चुकवणार का असे अनेक लढती ठाण्यामध्ये सुद्धा आहेत तर आता नजर टाकूया ठाण्यातील महत्वाच्या लढतींवर तर ठाण्यामध्ये डोंबिवलीमध्ये भाजपाचे रवींद्र चव्हाण विरुद्ध दिपेश म्हात्रे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार ही मोठी लढत होती आहे ओळा माजीवाडा येथे प्रताप सरनाईक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विरोधात नरेश मनेरा हे नगरसेवक होते ते उमेदवार आहेत एकनाथ शिंदे या लढतीकडे सुद्धा मोठं लक्ष आहे एकनाथ शिंदे शिवसेनेचे त्यानंतर ठाकरेंचे केदार दिघे हे त्यांच्या विरोधामध्ये आहेत जितेंद्र आव्हाड मुंब्रा कळवा येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विरोधात राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला या लढतीकडे सुद्धा लक्ष आहे तर गणेश नाईक भाजपाच्या विरुद्ध ठाकरेंचे एम के मडवी या पक्षाचे एम के मडवी या लढतीकडे सुद्धा लक्ष आहे भाजपाच्या विरुद्ध संदीप नाईक शरद पवार गटाकडून उमेदवार आहेत बेलापूरमधील या लढतीकडे सुद्धा लक्ष आहे तर कुणाळ आपल्या आपल्यासोबत आपले, आपले प्रतिनिधी जोडलेले आहेत कुणाल ठाण्यामध्ये सुद्धा मतदानाचा टक्का घसरला होता याचा नेमका फायदा कुणाला होईल तोटा कुणाला होईल जगदी सेकंदरीत पाहायचं झालं तर ठाणे जिल्ह्याकडे सगळ्या राज्याचं लक्ष आहे कारण मुख्यमंत्र्यांचा ठाणे जिल्हा मानला जातो लोकसभेला ज्याप्रमाणे एक सीट खेचून आणलेली आहे ठाकरे गटाच्या गोटातून त्याचप्रमाणे अशाच प्रकारचं चित्र पुन्हा एकदा याच ठाण्यामध्ये पाहायला मिळत का अशा प्रकारची चर्चा आहे मात्र ठाण्याचा जो काही टक्का घसरलेला आहे मात्र संपूर्ण ठाणे जिल्ह्याचा जरी टक्का घसरला असला तरी सुद्धा काही असे मतदारसंघ आहेत ज्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात मतदान हे झालेलं आहे यापूर्वी मतदार वाढल्याचं चिन्ह हे सरकारवरचा रोज असलेलं पाहायला मिळायचं मात्र लाडक्या बहिणीची यावेळेस किमिया पाहायला मिळाली अवघ्या पुरुषांच्या मतांपेक्षा एकाच टक्क्याने महिला फक्त मागे पडलेल्या आहेत त्यामुळे मला धन्यवाद कुणाल दिलेल्या माहितीबद्दल